दृश्य आपण पाहतोय. आदित्य ठाकरे हे आता राजकोट किल्ल्यावरून बाहेर पडत आहेत. पोलिसांनी आदित्य ठाकरे यांच्याशी बातचीत केली होती, त्यांच्याशी संवाद साधला होता. त्यानंतर आता आदित्य ठाकरे हे पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तासह राजकोट किल्ल्यावरून बाहेर पडत आहेत. दृश्य आपण पाहतोय थेट मालवणमधून राजकोट किल्ल्यावरून. आदित्य ठाकरे सोबत त्यांचे नेते अर्थात अंबादास दानवे, सोबत आणखी जे ठाकरेंचे शिवसेनेचे नेते आहेत, ते सर्वजण आता पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामध्ये किल्ल्यावरून बाहेर पडत आहेत. आणि ती दृश्य आपण पाहतोय. आदित्य ठाकरे हे सध्या किल्ल्यावरून बाहेर पडत आहेत. काही वेळ अतिशय तणावपूर्ण परिस्थितीमध्ये मालवणमध्ये आणि राजकोट किल्ल्याच्या परिसरामध्ये गेला होता. आदित्य ठाकरे हे आत्ताच्या घडीला राजकोट किल्ल्यावरून बाहेर पडतानाचे दृश्य आपण लाईव्ह पाहतो. सोबत आदित्य ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अर्थात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुद्धा आहेत. पोलिसांचा कडेकोट मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे, कारण कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कारण राणेंच्या समर्थकांनी मुख्य रस्ता हा अडवून धरलेला होता. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तामध्ये आदित्य ठाकरे हे आता किल्ल्यावरून बाहेर पडतानाचे दृश्य आपण पाहतो. आता काही वेळ राजकोट किल्ल्याच्या परिसरामध्ये अतिशय तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती, कारण आदित्य ठाकरे सोबत त्यांच्या शिवसेनेचे नेते हे किल्ल्यावर होते, तर राणे समर्थकांनी मुख्य रस्ता हा अडवून धरला होता. त्यानंतर मग ठाकरेंच्या शिवसैनिकांनी संपूर्ण किल्ल्याला घेराव घातला आणि अशा प्रकारे तणावपूर्ण परिस्थिती ही संपूर्ण राजकोट किल्ल्याच्या परिसरामध्ये निर्माण झालेली होती. मात्र आत्ता आदित्य ठाकरे हे किल्ल्यावरून बाहेर पडतानाचे दृश्य आपण पाहतोय. पोलिसांनी बातचीत केल्यानंतर पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तामध्ये आदित्य ठाकरे आणि सोबत त्यांच्या शिवसेनेचे नेते बाहेर पडतानाचे दृश्य आपण पाहतोय. दृश्य आपण पाहतोय, आदित्य ठाकरे हे किल्ल्यावरून बाहेर पडतायत. राणे समर्थकांनी खरं तर किल्ल्याचा मुख्य रस्ता हा अडवून धरला होता, रोखला होता, आणि त्यानंतर आदित्य ठाकरे हे आता किल्ल्यावरून बाहेर पडतानाची लाईव्ह दृश्य आपण मालवणमधून पाहतोय. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरून पाहतोय, थेट दृश्य आपण पाहतोय मालवणमधून राजकोट किल्ल्यावरून. आदित्य ठाकरे हे किल्ल्यावरून बाहेर पडतायत. मागचा काही वेळ अतिशय तणावपूर्ण परिस्थिती ही राजकोट किल्ल्याच्या परिसरामध्ये निर्माण झालेली होती. खरं तर शिवरायांचा पुतळा कोसळला आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं मन हे दुखावलं गेलं होतं. त्यानंतर विरोधी पक्षातील सर्व नेत्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केलं. त्यानंतर आजच्या दिवशी संपूर्ण राज्यभर आंदोलनं होणार होती. त्याच पार्श्वभूमीवर मालवणमध्ये महाविकास आघाडीने मोठ्या मोर्चाचं आयोजन केलं होतं. त्या मोर्चामध्ये आदित्य ठाकरे, विजय वडेट्टीवार, सोबतच राष्ट्रवादीचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील हे सहभागी होणार होते. आदित्य ठाकरे ठरल्याप्रमाणे पोहोचले, ते किल्ल्यावर गेले, त्यांनी त्या ठिकाणची पाहणी केली आणि त्यानंतर नारायण राणेंनी त्यांच्या समर्थकांनी मुख्य रस्ता हा अडवून धरला, त्यामुळे ही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. झटापट सुरुवातीला झाली आणि त्यानंतर बाचाबाची देखील या संपूर्ण परिसरामध्ये सुरुवात झाल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि आता हा संपूर्ण परिसर जो आहे तो आदित्य ठाकरे आणि त्यांचे संपूर्ण कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणहून ज्या ठिकाणी हा मोर्चा होणार आहे त्या ठिकाणी रवाना झालेले आहेत. मात्र सध्या आपण या ठिकाणी ही गर्दी पाहतोय, ती सगळे नारायण राणे यांचे समर्थक आहेत. स्वतः नारायण राणे अजूनही त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्यासोबत खरं तर हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सोबत हे दोन दृश्य आपण पाहतोय. आदित्य ठाकरे हे खरं तर किल्ल्यावरून बाहेर पडलेले आहेत, किल्ल्यावरून निघालेले आहेत. तर दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण किल्ल्याच्या आजूबाजूच्या परिसरातली आत्ताची परिस्थिती पाहतोय. राणे आणि सोबतच राणेंचे समर्थक हे किल्ल्यावर अजूनही आहेत. नारायण राणे, निलेश राणे हे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर त्यांचे समर्थक, त्यांचे कार्यकर्ते हे किल्ल्याच्या परिसरामध्ये आहेत. आदित्य ठाकरे हे आता किल्ल्यावरून निघालेले आहेत, तर ते मोर्चाच्या ठिकाणी जाण्यासाठी निघालेत अशी माहिती अगदी काही वेळापूर्वी आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. ही दोन दृश्य आपण पाहतोय. आदित्य ठाकरे हे किल्ल्यावरून निघालेले आहेत. अतिशय तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती, त्या परिस्थितीनंतर आदित्य ठाकरे हे किल्ल्यावरून निघालेले आहेत. ते आता नियोजित मोर्चाच्या ठिकाणी जात आहेत. तर दुसऱ्या दृश्यांमध्ये नारायण राणे, निलेश राणे हे किल्ल्यावर असलेले आपण पाहतोय. सोबत त्यांचे समर्थक सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत. ही दोन दृश्य आपण आत्ताच्या घडीला पाहतोय. तर याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची पत्रकार परिषद देखील अगदी थोड्याच वेळात सुरू होणार आहे. अतिशय तातडीची अशी ही पत्रकार परिषद या दोघांनी बोलवलेली आहे. महाराष्ट्रातील दोघंही
महत्त्वाचे नेते, महाविकास आघाडीतील दोघेही ज्येष्ठ नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोघं पत्रकार परिषद घेत आहेत अगदी थोड्याच वेळात. या पत्रकार परिषदेला देखील सुरुवात होईल. या पत्रकार परिषदेचा विषय हाच असणार आहे मालवणमध्ये राजकोट किल्ल्याच्या परिसरामध्ये निर्माण झालेली ही तणावपूर्ण परिस्थिती. त्यामुळे या पत्रकार परिषदेमधून हे दोनही नेते नेमकं काय म्हणतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. मात्र ही जी दोन दृश्य आपण आत्ताच्या घडीला पाहतोय, एकीकडे आदित्य ठाकरे हे किल्ल्यावरून निघतानाची ही दृश्य, आदित्य ठाकरे हे आता किल्ल्यावरून निघालेले आहेत, सोबत त्यांचे सर्व नेते हे सुद्धा निघालेले आहेत, नियोजित मोर्चाच्या ठिकाणी ते जातील. तर दुसऱ्या दृश्यांमध्ये नारायण राणे, निलेश राणे आणि सोबतच राणे समर्थक हे किल्ल्याच्या परिसरामध्ये असलेले आपण पाहतोय.